रेडी स्टार्ट। हे बघा मित्रांनो, आमच्या खानदेश करिअर ग्रुप जडगावमधील मुली, आज आम्ही 3 किलोमीटरचा टाईम ट्रायल घेत आहोत। तरीही तुम्ही हे व्हिडिओ बघा व या मुली काय चुका करतायत त्या सुद्धा तुम्ही शो घ्या, तुम्ही करू नका। कारण अशा चुका केल्यामुळे काही काही मुली बघा जोरात धावते, ही मुलगी आता ही मुलगी बघा तोंड बंद करून धावते। मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की तुमचं केव्हा ही तोंड उघडं करून तुम्ही धावायला पाहिजे। कारण चालल्या पुढे जर तोंड उघडं करून तुम्ही जेव्हा धावणार तर तुमचा श्वास जास्त चढणार नाही, तर तुम्हाला दम लागणार नाही, आणि दम जर तुम्हाला लागला नाही तर तुमचा टाईम एकदम छान येणार आहे। बघा ही पोरगी एक नंबर धावते पण तिचा तोंड बंद केलेलं आहे। आता बघा ती मुलगी काही कालांतराने 100% मागे पडणार आहे। कारण का? कारण तिने तोंड बंद केलेलं आहे। आणि अजून एक तिचा प्रॉब्लेम की ती स्टार्टला जास्त तिने स्पीड घेऊन घेतलेला आहे। म्हणून असे कॉम्पिटिशनला तुम्ही बऱ्याच मुली तुम्हाला असं मुलं भेटणार आहे। तर असे मुली तुम्हाला जर भेटले तर 100% तुमचा स्पीड तिथं कमी होतो। म्हणून त्या मुलांच्या नांदी न लागता आपली जी प्रॅक्टिस आहे, स्लो घ्या, आपली जशी प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिसमध्ये आपण निघायचं आहे आणि हळूहळू पुढे स्पीड वाढवत राहायचं आहे। मध्ये चाला आपण मध्यभागी दादा मध्यभागी घ्या। बस तुम्ही आरशात पाहत राहा, म्हणजे एवढा थोडं कमी डिस्टन्स असं आरशात पाहत राहा। बरोबर असंच चालल्या चाल। आपल्या डाव्या साईडला धावायचं आहे। जेवढं मागे चालणार तेवढी बॉडी थकत नाही दीदी, मागे चालत राहा, स्लो 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 असं मध्ये चालला। म्हणजे त्या मुलीनं जर आपली गाडी बंद पडली तर ते तिकडे जातील। तरी बघा मित्रांनो, आज टाईम ट्रायल चालू आहे आणि ज्यांना आमचा व्हिडिओ खोटं वाटत असेल तर आम्ही स्ट्रावा ॲप्ससुद्धा लावलेलं आहे। त्या स्ट्रावा ॲप्समध्ये तुम्ही बघू शकता आमचं किलोमीटर। आम्ही ते सुद्धा युट्यूबला ते स्ट्रावा ॲपचं अपलोड करणार आहे। सोली घ्या। हां मध्ये झालं म्हणजे तिकडं पुरी जातील। तर स्ट्रावा ॲप्सला आम्ही अपलोड करणार आहे ते स्ट्रावाचा रेकॉर्ड पण, तो रेकॉर्ड बी बघून घ्या। सकाळचे आता सकाळचे वाजले तुमचे 7:45 झाले, म्हणजे आता आपलं हे चालू करून टाईम चालू करून 2:38 झालेले। मागे मागे चाल सोनल, चाल मागे चाल दिजा, पुढे नको जाऊ, रिटर्न झाल्यावर दाखवायचं शेवटी। हे बघा आता ती एक मुलगी आपली निकिता नावाची एक मुलगी पहा, ती 50 मीटरवर मागे धावते पण त्या मुलीचा स्पीड बघता तुम्ही। शेवटी जेव्हा ती मुलगी शेवटला 1.5 किलोमीटर बाकी राहील तेव्हा बघता ती मुलीचा नंबर। एकदम छान धावते ती मुलगी पण तिने तिच्या स्पेसने धावते ती, आणि बाकी मुली जोरात धावते। मध्ये घ्या, मध्ये चालवा गाडी, या साईडला चाला, या कोपऱ्याला चालू चालेल, फक्त एक गाडी सोडली गेली। हां स्लोली घ्या, स्लोली घ्या। बघा मी तुम्हाला अगोदर बोललो होतो ज्या मुलीने स्टार्टला स्पीड घेतला होता त्या मुलगी तोंड बंद करून धावत होती, तिला मी भरपूर वेळात सांगितलं की तोंड उघडं करून धावायचं आहे, नाका तोंडाने श्वास घ्यायचा आहे। तर त्या मुलीने त्या चुकी केली, त्या चुकी केल्यामुळे ती मुलगी बघा आता दिसत पण नाही, ती मुलगी खूप मागे पडलेली आहे। म्हणून या चुका तुम्ही करू नका। जर तुम्ही या चुका केल्या नाही तर तुमचा टाईम 100% आउट ऑफ आल्याशिवाय राहणार नाही। साईड प्लीज। आम्ही आमच्या जळगावमध्ये एक मेरून ट्रॅक आहे, हे बघा मस्त तलाव आहे इथं मेरून ट्रॅक, तिकडे धावायला खूप मुलं येत असतात। तसं इथं एक वातावरण छान आहे धावण्यासाठी, म्हणून आम्ही इकडे टाईम काढत आहोत। कोण घेतला आहे, कोण पुढे पुढे का? हां स्लो घ्या पुरी। हे बघा आम्ही तुम्हाला त्या मुलीचं नाव सांगलं तर निकिता आणि ते ठाकूर, त्या मुली पहा कसं हळूहळू स्पीड वाढवत आहे आणि ते आता पुढे त्यांचा टाईम कवर करत आहे। स्लो घ्या, जवळून घ्यायचा आपल्या व्हिडिओ, साईडला घ्या तुम्ही, साईडला। हां असं जवळ एकदम मुली पुढे गेल्या चालते ना असे थोड्या, चल मस्त आहे निकिता, व्हेरी गुड, व्यस्त व्यवस्थित असंस। तुमचं 1100 मीटर अंतर झालेलं आहे, तुमचं 400 मीटर बाकी आता पुढे। हां साईडला घ्या, काय होतंय पूर्ण करायचंय, चल। हे बघून घ्या निकिता, मी तुम्हाला अगोदर बोललो होतं की एक निकिता नावाची मुलगी आहे ती हळूहळू धावत होती मागे,
पण आता बघा तिचा स्पीड किती वाढलेला आहे. याच असतं, जिचा आपल्यामध्ये जर स्टॅमिना असेल तर आपण केव्हाही कव्हर करू शकतो. म्हणून स्लो घ्या, मुलीच्या जवळ बी घेतलं चालेल, मला मुलगी पाहिजे असावी. तर आपला स्पीड जर आपला टाकूर सोडायचं नाही आहे, स्पीड जर आपला जर हळूहळू आपण स्टार्ट केला तरी आपण पुढे हळूहळू वाढवू शकतो. पण आपल्याला जोपर्यंत आपण रिटर्न होत नाही आहे, आपण रिटर्न होत नाही तोपर्यंत जास्त स्पीड नाही घ्यायचं आहे. बारेला थांब नको, चल गुड स्पीड आहे, एक कोपरा लावा. तुम्ही कोण आणलाय का? चल चल चल, पोर व्हेरी गुड व्हेरी गुड. आपल्या डाव्या साईडला लावा, डाव्या साईडला. ही जी मुलगी पडते अगोदर, तिचं नाव निकिता आहे. खूप छान धावते ही मुलगी. आताच तिने जस्ट जळगावला मॅरेथॉन तिथं बी तिने नंबर मारला होता, आणि अजून पुण्याला स्टेट मॅरेथॉन झाली तिथंही तिचा 2 नंबर आलेला होता. तिथंही तिला 7000 प्राईज भेटलेलं होतं. काल हा तिथेच आहे ना, मी मोजलंय ना. आणि आताही जे गोव्यालाही मॅरेथॉन फिट नाही, तिथून रिटर्न व्हायचं तुला. हो ग, रिटर्न व्हायचंय, थांब नको. या कोण ले रिटर्न होऊन टाईम काढतोय आपण, चल धीरे धीरे करत नाही, चल चल पडना. बघा मित्रांनो, आपल्या मुली इथून रिटर्न 1.5 किलोमीटर रिटर्न झालेलं आहे, आणि ती इथून रिटर्न होत आहे. आणि हे बघा, ही मुलगी जी अगोदर धावत होती पहिल्या नंबरला, ती पण आता माग रिटर्न झालेली आहे. 8:41 सेकंड, चल मस्त आहे पूनम. हे बघा, मुली सर्व रिटर्न झालेले आहे. आता आता आपण जाऊया पहिल्या मुलीकडे. तुम्ही काय करता आता? इथं कोण थांबतंय? इथं गाडीवाला कोणीच नाही का? चला आता जोरात चालले आपलं, थांबतो इथंच ना. ये सगळ्या मुली रिटर्न झाले की तिकडे जा तो. चालले जोरात, पोरी आल्या की तिथून धीरे धीरे घेता. चाल का थांबायचं नाही, चल पडत रा विरुद्ध साईड चांगला दाब, चल पडत रा. चालले जोरात, आता इथून धीरे धीरे बघ मुली पडता आपल्या. हळूहळू स्पीड वाढवत राहायचं आहे, कमी नाही करायचं आहे. चालले चालले, थोडा स्पीड चालले बा. आता आपण मुलीं रिटर्न झालेले आहेत सर्व. आता त्यांचे आपण मागून पुढे जाणार आहे, आपण पुढे बघणार आहे पहिली मुलगीचा टाईम. चालले जोरात, पोरी नसतं की गॅप असतं की चालायचं, थोडं पोरी आले की थोडं धीरे स्लो होऊन जायचं.
पडत राहायचं, हळूहळू स्पीड ठेवायचं आहे. आता या कॉर्नर पासून बघतो 1 किलोमीटर बाकी राहील, शेवटी एवढी स्पीड वाढवायचं आहे. कोण नसतं जोरात चालवायचं. आपली वहिनी कुठे? पण वहिनी काही दिसली नाही. पैसे मग पुढे का अजून? हे बघा त्या मुली धावत आहे. आता खूप मुली पुढे चालले गेलेले आहे म्हणून आपण जोरात स्पीडमध्ये चाललो आहे. आता मुली जवळच येतील. हे बघा आल्या आता त्या मुली धावत आहे इथं. चला स्पीड घेत राहा आता इथून. काही इथून बघत 700-800 मीटर बाकी बघत. चला जोरात जाऊ. पहिल्या पोरचं पोचायचं बरं आपलं, ती पोचापेक्षा चाललं आली पहिली पोरी. हा इथं अडूया. चला तोरचं बाकी आता 500-700 मीटर बाकी आहे. जोरात घ्या स्पीड. आपल्या मुली धावत आहे खूप चांगला स्पीडमध्ये जात आहेत. हे पहिल्या मुली खूपच पुढे चालले गेलेले आहे म्हणून आपण जोरात जातो आहे पुढे आता. आणि लवकरच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि तिथं पोहोचले की आपण त्यांचा व्हिडिओ करू. चल स्पीड घ्या आता. 200-300 मीटर आहे. 1 नंबर पाहिजे तू. चाल का सोनल? 200-300 मीटर आलं. चल या मुली आपल्या आता जवळच आलो आपण. चालले चालले. चल जोरात घे तोरचा स्पीड राहिला. चल तरी सोनल मुलगी धावते आणि 1 नंबर मुलगी धावते. इथून स्लो घे आता. हे बा 1 नंबर ही मुलगी धावते. चालले चालले जाणायचं नाही. एक साईड लावून जा. मस्त स्पीड चालू आहे. 12 मिनिट झाले. 12 मिनिट 13 च्या द्यायला पाहिजे आता. 200-300 मीटर 200 मीटर आलं बघता. थोडं स्लो घ्या स्लो घ्या. सोनल चाल हळूहळू चालत राह. हाडू गे रे. चालले चालले. तुम्ही माझ तुम्ही करताय का? आपल्या युट्यूबला अपलोड करा पण तुम्ही त्याच मध्ये चालल्या. हा चालल्या. चाल सोनल सोड नको. चल शेवटचा 100-150 मीटर आलं बघता सोनल. हळूहळू हळूहळू चल मस्त स्पीड आहे. आपलं टायमाचं महत्त्व आहे. 1 नंबर कोण येतो तो महत्वाचा नाही. टाईम मार्क भेटायला पाहिजे. 12:49. चल सोनल स्पीड घ्या आता. 100 मीटर लागतं इथून. स्लो घ्या स्लो घ्या. अरे तिथपर्यंत जायचं आपल्याला जिथून स्टार्ट केलं तिथं. स्लो घ्या स्लो घ्या स्लो घ्या. अरे सोड नको. चल अगं 100 मीटर आहे. अरे चल ना गेरे दिला. अगं 100 मीटर बघत. चल 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 सोरा स्पीड आलो. चल गं थांब नको. आपल्याला मार्गाशी घेऊन देणं आहे. 13:23. हा दौडून घ्या असंच. हे पहा शेवटी फिनिशिंग करताना एक विद्यार्थीने. चल गं पूर्ण करणं गे. चल 50 मीटर बघत. चल चल सोनल स्पीड घ्या आता. 14 च्या द्यायला पाहिजे. 13:40. चल तिथपर्यंत दगडापर्यंत या टाईम आलेला यायचा. 13:47. थांबा थांबा थांबा. 13:47 टाईम दिलेला आहे मुलीने आपल्या पहिल्या नंबरला. आणि 2 नंबरची मुलगी येते. 13:58. 13:14. 14:14. 1 3 किलोमीटर झालं का? पुरं झालं का 3 किलोमीटर? स्टॉप करणं मग. स्टॉप करणं नाही. स्टॉप कर स्टॉप कर. फक्त पहिली जर घ्यायचं आहे. हे आली तिसरी मुलगी 14:15 सेकंड मध्ये. अरे काय 1 नंबर पाहिजे तू? पाहिला 1 सेकंड किती मार्क गेले तुझे? नाव काय हिचं? अगं 1 सेकंड 10 मार्क गेले तुझी. हे चुकी तिथं नोकर तू नोकरी वरती भेटण्याचा चान्स फायनल मिनिटला काय सांगता येत नाही कारण मोरे 1 सेकंड गेले 10 मार्क. चल व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. 14:41. व्हेरी गुड. हे आमचे वॉकिंगसाठी आलेले आमचे सिनियर सिटीजन. चल 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 पूर्ण कर. 14:54. व्हेरी गुड. 14:56. चल 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 जोरात.
पंद्रह तीन, तीन सेकंड गेले दहा मार्क, पंद्रह सहा हे बघा पंधरा सहा झालेले आणि आपल्या या बऱ्याचशा मुली येऊन गेलेल्या आहे, खूप थकलेली ताई। तरी तुम्ही कधी असं आल्यानंतर कधी खाली बसू नका, कारण खाली बसल्यामुळे आपला रक्तप्रवाह जोरात चालू असतो आणि एकदम बसल्यामुळे तुमच्या पायाला गोळ येण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून कधी खाली बसू नये। काग उठा गेला, उठ बसायचं नाही। बघा ती दीदी कशी बसते खाली, खूप दुःख थकलेली आहे। तिचा इंटरव्ह्यू घेऊ आपण नंतर, कसं वाटलं तिला 3 किलोमीटर धावताना। तरी सकाळचं वातावरण असल्यामुळे मस्त धावलंय, बाकी मुले आपले येत आहे म्हणून तोपर्यंत आपण यांच्याकडे घेतोय। हे बघा आपल्या बाकी मुली येत आहे, आता धावताय। हे बघा हे बघा आपल्या बाकीच्या मुली। चल मनीषा ताई 16-8, चल चल चल। हे बघा या मुली येत आहे आपल्या, बघा ये ताई फिनिशिंग कशी करता एकदम जबरदस्त। चला 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 चला, या आलेली ताई 16-27, 16-28। बसू नको बसू नको, चल। हे बघा ताई खूप थकलेली आहे, ताईचं पोट दुखत होतं कदाचित असं वाटतंय मला, पोट दुखत होतं का? विरुद्ध साईड चांगला जा। ही ठाकूर पोरगी आमची 1600 मीटर किंग आहे, पण ती आज 1600 मीटर मारलं आणि थांबून गेली तिथं, खूप वाईट वाटलं मला कोच म्हणून। एक मुलगी आली अजून आपली, चल 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 जोरात 16-58, व्हेरी गुड। हे बा या ताईचं वजन किती, तरी पण या ताईनं मस्त टाईम दिलेला आहे म्हणून वजन एवढा मेंटेन करत नाही। तुमचा तुमचा प्रॅक्टिस किती आहे ती खूप महत्त्वाची असते, आणि येऊ दे ना। आता पुढची मुलगी येते आपली, हे बघून घ्या। ही मुलगी स्पेशल 5 राऊंड फक्त प्रॅक्टिससाठी आपल्या ग्रुपसाठी आलेली, 5 राऊंड तिला येऊन आता 1 आठवडा झालेला आहे, आणि तिचा टाईम तिकडे कव्हर होत नव्हता म्हणून ती मुलगी आपल्या ग्रुपमध्ये आलेली आहे। स्पेशल 5 राऊंड इथून 50 किलोमीटर 5 राऊंड आहे, तालुका आहे 17-34। स्पेशल 5 राऊंड ही मुलगी आपल्यासाठी प्रॅक्टिससाठी आलेली, 1 आठवडा झाला तिला येऊन। आणि बऱ्याच मुली ज्या आपल्याकडे आलेल्या आहे ग्रुपमध्ये, त्या पण खूप बाहेर गावच्या मुली, जास्त जास्त मुली बाहेर गावच्या आहे। तुम्ही चल 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 पूनम 17-52, आज चल 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 लवकर 17-56, 58, 17-59, व्हेरी गुड। स्कोर चांगला आहे, 100 स्कोर आलेला आहे, 100 मार्क पडलेली तिला वनरक्षक भरतीमध्ये, आणि टाईम तिचा आज आलेला आहे। या मुली आलेल्या आमच्या 18-22, मी तुम्हाला बोललो होतो बघा ही मुलगी इकडे का तू अशी इकडे, सुरुवातीला ही मुलगी तोंड झाकून पडत होती, मी अगोदर सर्व मुलींना सांगितलं की तोंड उघडं करून पडायला पाहिजे, पण ही तोंड बंद करून, ही नवीन मुलगी आली अजून 18-35, तर मुला हे मुलीचं तुम्हाला बोलत होतो की तिने स्टार्टला बी जास्त स्पीड घेतलेला होता, की आपण प्रॅक्टिस काय करतो आणि स्पीड कसा घ्यायला पाहिजे आपण, त्या ह्याचूक आपण इथं करतो म्हणून या मुलींचा टाईम कमी जास्त येत असतो। कोण बाकी आहे तू मागे? अरे भाऊजी वहिनी दे बाकी का, अरे ते येणार आहे का नाही, जा तुम्ही तिला चेअरअप करा, त्यांना पेट्रोल आहे का त्या, जा गाडी घेऊन जा चेअरअप करा द्या, काय येऊ मी बी व्हिडिओ। जा सर्वजण पाणी वगैरे घ्या, पाणी घ्या आणि स्लो रन करा। 18 आला माझ्या भाईचा टाईम थोडा झाला, म्हणजे किती मार्क 18 35 मार्क वाटत काहीतरी का, आता मग पाऊस करून देऊ का आमची। एक अजून हिचा टाईम आहे 20:49। या ताईचं म्हणजे तिचे सीन पेन वगैरे तिला, म्हणून तिचा टाईम एवढा खास आलेला नाही आज, तरी तरी ती कॉम्पिटिशनला